रत्नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। तर पाहुयात आताच्या सर्वात लेटेस्ट घडामोडी। मोफत सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे मित्र मंडळ आणि जिल्हा रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम। निरोगी समाजासाठी युवकांनी आरोग्य चळवळ उभी करावी, रेव्हडन डॉक्टर प्रकाश बनसोडे। नगर पुणे रोडवरील कोठी परिसरातील नागरिकांसाठी सीसल हँडीक्राफ्ट मध्ये घेण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी तसेच रक्त तपासणी शिबिराचे उद्घाटन रेव्हडन डॉक्टर प्रकाश बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले। तर सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे मित्र मंडळ आणि जिल्हा रुग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। यावेळी जीवन संध्या सर्वत्रिक प्रार्थना मंडळींचे चेअरमन रेव्हडन डॉक्टर प्रकाश बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख चंद्रकांत उजागरे, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर शिवाजी जाधव, डॉक्टर सौरभ भापकर, डॉक्टर ओमकार तुंबारे, डॉक्टर शोभा सय्यद, प्रदीप काकडे, सविता बेलेकर, नोएल सातराळकर, बाळू इंदे, सागर फुलारी, अरबाज शेख, सुमन गवारे, रेखा घायतडक, तेजस्विनी जगताप आदींसह कोठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिरात थायरॉइड, उच्च रक्तदाब, मधुमेह, लिव्हर विकार, कावीळ, फुफ्फुसाचे विकार, दमा, निमोनिया, टीबी, संसर्गजन्य आजार, डेंग्यू, मलेरिया, HIV, गुप्तरोग, किडनीचे टेस्ट, कॅन्सरचे टेस्ट, सिरम, कॅल्शियम, शुगर आणि रक्त तपासणी मोफत केल्या गेल्या। ख्रिस्ती धर्मानुसार प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही परमेश्वराच्या वचनाने आणि प्रार्थनेने होते, कारण याच्यामागचा इतिहास असा आहे की 2022 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि त्याच्या 34 वर्षाच्या कालावधीमध्ये, 33 वर्षाच्या कालावधीमध्ये येशू ख्रिस्ताने अनेक प्रकारची सेवा केली। त्याच्यामध्ये अनेक रोग्यांना त्यांनी बरं केलेलं, जे मरण पावले होते त्यांना बरं केलं, त्यांना उठवलं आणि असा अनेक चांगल्या प्रकारचे आदर्श समाजसेवेसाठी, समाजाला आदर्श बनवण्यासाठी परमेश्वर येशू ख्रिस्ताने या समाजाला घालून दिले। सर्वांना सुप्रभात। मी स्वप्नील शिंदे, सामाजिक कार्यकर्ता। आज मी माझ्या वॉर्डामध्ये मोफत रक्त तपासणी, मोफत औषध व मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलं। त्याचं कारण असं की मला ह्या वॉर्डामध्ये सर्वप्रथम मला परिसरातील व वॉर्डातील सर्व आरोग्याची तपासणी करणं व सर्व नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून हे माझं प्रथम प्राधान्य आहे व त्यासाठी मी हा उपक्रम मी आयोजित केलेला आहे। मला ह्याचं ह्या वॉर्डामध्ये खूपसे असे नागरिक आहे जे श्रीमंतपासून तर गरीबापर्यंत जे लोक ज्या लोकांची रक्त तपासण्या किंवा सर्व रोग शिबिर, ज्या लोकांकडे पैसे नाही त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे माझं प्रथम प्राधान्य आहे। इथून पुढं मी असंच शिबिर घेईन व तुमच्यासाठी अशी सेवा उपलब्ध करून देईन अशी मी ग्वाही देईन। आज दादा शिंदे यांच्या पुढाकाराने आपण कोठी या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे। जिल्हा रुग्णालय अहमदनगर आणि स्वप्नीलदादा यांच्या सहकार्यातून हे आजचं एक शिबिर आयोजित केलेलं आहे। या परिसरातील नागरिकांना आपण जिल्हा रुग्णालयाच्या मार्फत जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत त्या जागेवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे। आजच्या या शिबिरात जे कोणी नागरिक तपासणी करून घेतील, प्रायमरी स्तरावरच जे आवश्यक आहे ते तपासण्या करून, रक्त तपासणी पण आहे, त्यात काही आढळलं तर पुढच्या काही संदर्भ सेवा ह्या जिल्हा रुग्णालयात देण्यात येतील आणि प्रत्येकाचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी जसं जिल्हा रुग्णालयाचा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे सर्व समाजातील जे जनसेवक आहे यांचा पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्या आजच्या या कार्यक्रमाच्या स्वरूपातून
स्वप्नील दादा शिंदे यांनी केलेलं आहे, तर त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो आणि आमचं हे शिबिर चांगल्या पद्धतीने पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि उपस्थित सर्व सहभागींना मी शुभेच्छा देतो. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.